भाऊसाहेबांचं संपूर्ण जीवन हे एका विचाराला समर्पित जीवन होतं. भाऊसाहेब एक स्वयंसेवक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचं वेगळं नातं होतं. किंबहुना विचार परिवारातल्या सर्व संघटनांना, त्याच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना हक्काचं घर, हक्काचा माणूस म्हणून भाऊसाहेब वाटायचे. म्हणजे सगळ्यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहायचे. आणि त्याच विचारातून भाऊसाहेबांची मानसिकता अशी होती की शेवटी पक्षानं जे ठरवलं ते अंतिम आपल्या मनाला पटलं किंवा नाही पटलं, कधी कधी आपल्या सर्वांच्या मनामध्ये एखादी अन्यायाची भावना तयार होती, अशी भावना तयार झाल्यानंतर देखील उचित ठिकाणी ती व्यक्त करायची आणि त्यानंतर पक्षानं आणि संघटनेनं सांगितलेला निर्णय हा अंतिम मानायचा, तो स्वीकारायचा आणि पुढे जायचा. अशा प्रकारे भाऊसाहेबांनी आपलं जीवन हे व्यतीत केलं.